शेवग्याचं थालीपीठ। मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। शनिवारी आपल्या इथे एक विशेष अतिथी असतात, पाहुणे असतात, आणि आपण त्यांच्याकडली जी काय खासियत असेल, त्यांच्या गावाकडली, त्यांच्या आईने शिकवलेली किंवा त्यांना माहीत असलेली खासियत किंवा त्यांनी इनोव्हेट केलेली एखादी रेसिपी आपण त्यांना दाखवायला सांगतो, जेणेकरून शनिवारी तुम्हाला काहीतरी नवीन मिळावं। आणि म्हणूनच आज आपण बोलायला आहे, तुम्ही त्यांना ओळखता, एक चांगले लेखक, कवी, माझे मित्र विजय जथे। तर विजयजी किंवा विजू माझ्या बरोबर आहे, आणि विजू लहानपणापासून आमची मैत्री आहे, म्हणजे कॉलेजपासून किंवा 11वी 12वीपासून असेल तेव्हा विजू बुलेट घेऊन आमच्याकडे यायचा, आणि मला खूप असं अप्रूप होतं बुलेट साहेब, आपण यार बडा आदमी दिख रहा बुलेट है इसके पास में, आणि आहे पण मोठ्या दिलाचा माणूस आहे विजू। तुझं स्वागत काय करायचं, तू आता टीम मधलाच एक भाग आहे। नाही, तुम्हाला खरंच विष्णू तुला नमस्कार करतो, आणि आज तुझा मित्र म्हणून नाही तर मी इथे तुझा शिष्य म्हणून आलो, कारण मी जे काही शिकलो खरं तर मला आवड होती आधीपासून वेगवेगळे व्यंजन करायची, पण विष्णूपासून मला खूप काही शिकायला मिळालं, खूप इन्स्पिरेशन मिळालं, त्याच्यामुळे मला सुद्धा वाटलं की काही इनोव्हेशन्स करावे। खरं तर ही आजी सांगायची की ह्या रेसिपीमध्ये किती किती काय काय सत्व आहे, काय गुण आहे, पण तू जेव्हा युट्यूबमध्ये सांगतो की आपण न्यूट्रिशन्स व्हॅल्यू कशा पाहिल्या पाहिजे, त्याच्या रेसिपी कशा केल्या पाहिजे, त्याच्यामुळे मी हे इनोव्हेट केलं थोडंफार, काही माझ्या आजीच्या हातचं आहे, आणि आज तुम्हाला तीच रेसिपी दाखवणार की शेवग्याच्या पानांचं आणि त्यांच्या घरांची थालीपीठ। थालीपीठ काय बात आहे। करवंदाच्या चटणीसाठी आपल्याला साहित्य लागेल, करवंद, कोथिंबीर, हिरवी मिरची, साखर, त्यानंतर आलं आणि लसूण, तीळ आणि कच्चे शेंगदाणे। जी करवंदाची चटणी आपण दाखवणार, आणि औषधीयुक्त आहे करवंद, कारण त्याच्यात सायट्रिक ऍसिड असतं, ज्याच्यामुळे उष्णतेचे विकार कमी होतात, आणि बरेच काही गोष्टी या करवंदातून मिळतात, शिवाय थालीपीठासोबत खायला खूप छान छान लागतं। मी पाहिली होती ती चटणी, आणि तिला काय बारीक करायचं का, याला आपण आता बारीक करून घेऊया। करवंद थोडस आलं लसूण, आलं लसूण, थोडेसे आपण शेंगदाणे घेऊया, कच्चे कच्चे, थोडेसे तीळ, थोडस मीठ, साखर घालावी लागेल, साखर घालावी लागेल, आणि मग हिरवी मिरची कोथिंबीर आत्ताच घातली तरी चालेल, आणि याला आपण मिक्सर मधून चालेल, याला आपण मिक्सर मध्ये बारीक करू, आणि तोपर्यंत तयारी राहील थालीपीठ। आणि थालीपीठासाठी आपल्याला लागेल कणिक एक वाटी साधारण, भाजणी ती पण साधारण एक दोन वाट्या, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर शेवग्याचा गर आपल्याला लागेल, त्याचबरोबर तीळ, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट, चवीनुसार मीठ, ओवा आणि ताक आपल्याला लागेल, आणि शेवग्याचा पाला। शेवग्याच्या झाडालाच खरं तर विष्णूजी मिरॅकल ट्री म्हणतात, तर मला वाटतं आता थालीपीठ आपण बनवतो, बिलकुल काय करायचं, थालीपीठामध्ये आपण भाजणीचं पीठ घेतलं आहे, भाजणी घेतली आहे, त्याला एक वाटी साधारण आपण भाजणी घेऊया, सोबत बाइंडिंगसाठी आपण कणिक घेऊया, बारीक चिरलेला कांदा, हा गर आहे वाटी साधारण, या बात तीळ तीळ, हा ओवा, ते आपण जे नेहमी थालीपीठ थालीपीठाला वापरतो ते, आणि चवीनुसार मीठ मीठ, येस, आलं लसूण, हिरवी मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, बा, आणि एक अजून याला जास्त चवदार करायचं तर आपण याला जे भिजवू ते ताकात घेतली, ताकात घेतला म्हणजे त्याची चव एकदम अप्रतिम लागते, आणि मग शेवग्याची पानं आता टाकायची, शेवग्याची पानं सुद्धा आताच टाकायची, एकदम बरं, ही पानं नुसती धुवून अशी काढून हो कोवळी कोवळी पानं घ्यायची, हा, आणि त्याला धुवून घ्यायचं आणि त्याला मिक्स करायचं, त्या बाबत आपण ही घाला, चिरली तरी चालतील, तशीच टाकली तरी चालेल, ही पानं अशी काढून घेऊ आपण, थोडी हळद घालू, हा, आल्या दशनाच्या पेस्ट सोबत हिरवी मिरची सुद्धा पेस्ट टाकली आहे, कोणाला जर आवडत असेल तर आपण मिरची पावडर सुद्धा थोडस चालेल, आणि थोडं तेल, आणि थोडं पण या स्तरावर तेल टाकू, येस, आणि तुम्हाला इथे तेल लागेल, थोडस तेल लागेल ते म्हणजे चिकटायला नको म्हणून, हा, त्याच्यात आपण थोडासा असा गोळा ठेवायचा, आणि याला तेल लावलं त्याच्यामुळे याला जस्ट प्रेस करून,
याने काय असतं सेफ असतं. आमची आई काय करे हे असे आले ना. हां असे छिद्र छिद्र. येस. हां आपलं बोलता बोलता तयार झालं. छोट एक मोठा आणि मिक्सर मध्ये आपली चटणी सिद्धार्थ. करवंदाची चटणी, शेवग्याच थालीपीठ. शेवग्याच थालीपीठ सगळ्यात पहिले मी आई अन्नपूर्णेला याचा नैवेद्य दाखवतो आणि ही रेसिपी मी माझ्या गुरूंना डेडिकेट करतो की ज्यांनी मला शिकवलं त्यांच्या सोबत आज मी पहिल्यांदा ही माझी इनोव्हेशन, माझ्या आजीचे इनोव्हेशन त्यांना समर्पित करतो. थँक्यू. तर आपली ही शेवग्याची शेंगांपासून किंवा मशिंगापत्रीपासून तयार केलेले थालीपीठ तयार आहे आणि तुम्ही नक्की करून पहा. तुमच्या कॉमेंट्स आम्ही व्हिडिओपर्यंत पोहोचवू. आपण जी भांडी वापरतो म्हणजे स्वयंपाक करायला जी भांडी वापरतो त्याच्यामध्ये असतं ॲल्युमिनियम, त्याच्या असतं स्टील असतं, पितळ असतं, तांबा असतं, कतील असतं, त्याच्यानंतर बीड असतं, चांदी असते, माती असते. ही सगळी जी भांडी आहे त्याच्यामध्ये जे काय कंटेंट्स मिनरल्स असतात म्हणजे जी धातूची भांडी आहेत ते कळत न कळत आपल्या पोटात जातात आणि त्याचा आपल्या शरीराला कधी कधी फायदा होतो, कधी कधी नुकसान होतं. आणि तुम्ही बघत असाल की म्हणूनच मी आपल्या मास्टर रेसिपीजच्या सगळ्या एपिसोडमध्ये जास्तीत जास्त तांबा, पितळ किंवा लोखंड याचा वापर करत होतो. तर या सगळ्या भांड्यांचे काही प्रकार आमच्या चॅनलवर उपलब्ध आहेत. मास्टर रेसिपीजचं जे स्टोअर आहे त्याच्यामध्ये खास तुमच्यासाठी काही जुनी भांडीसुद्धा आणलेली आहेत आणि काही नवीनसुद्धा आहेत. ही सगळी तुम्हाला जर हवी असतील तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. अशा प्रकारे ही सगळी भांडी तुम्हाला सहज उपलब्ध होतील.